तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। गेवराईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच एकमेकांना पेढे वाटून साजरा केला। रभ अट्टल महाविद्यालयाच्या वतीने शहरातून प्रभात फेरी काढून तसेच शास्त्री चौकात संविधान उद्देशिकाची शपथ घेण्यात आली। संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली। अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला। त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो। भारत सरकारने आंबेडकरांचे 125वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला। संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। आज सर्वत्र भारतभर संविधान दिन सुरू होत आहे, साजरा होत आहे। मात्र या महाविद्यालयांच्या तरुणांची फेरी काढून संविधानाचे काय त्यांना मूल्यमापन करण्यासाठी आपण मार्गदर्शन केलं, याबाबत काय सांगाल? नमस्कार, आम्ही रभ अट्टल महाविद्यालय गेवराई येथील प्राध्यापक आणि विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राज्यशास्त्र विषयाचे हे विद्यार्थी आज 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिवस साजरा करत आहोत। या निमित्तानं गेवराई शहराच्या मध्यवर्ती भागात आज आम्ही इथं शास्त्री चौकात आदरणीय लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या ठिकाणी संविधान उद्देशिकेचं वाचन केलं आहे। आपण विचारल्याप्रमाणे की भारतीय संविधानाचं महत्त्व विशद करण्यासाठी, भारतीय संविधानाविषयीची जागृती निर्माण करण्यासाठी या तरुणांमध्ये, मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये संविधान उद्देशिकेचं वाचन करून हा जो विचार आहे भारतीय संविधानाचा, हा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी, जनमानसांमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। भारतीय संविधान हे केवळ पुस्तक नसून भारतीय संविधान हे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे। भारतीय संविधान आपल्या सर्वांची ऊर्जा आहे। एवढ्या वैविध्यपूर्ण संस्कृतीला, विविध भाषांना एकत्रित घेऊन चालण्याचं आणि भारताला जगाच्या पाठीवर एक सार्वभौम राज्य म्हणून प्रस्थापित करण्याचं मोठं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे। आणि म्हणून आजचा भारतीय संविधान दिवस हा प्रजासत्ताक दिनाप्रमाणे, हा स्वातंत्र्य दिनाप्रमाणे मोठ्या जल्लोषामध्ये साजरा व्हावा आणि तोच जल्लोष, तोच आनंद आम्ही भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा करतो आहोत। धन्यवाद। सांगाल, या ठिकाणी संविधान जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, आपण संविधानाच्या प्रती काय संदेश सर्व विद्यार्थ्यांना द्याल आणि काय सांगाल? संविधान दिन हा स्वातंत्र्य दिनानिमित्त सारखाच आणि प्रजासत्ताक दिनासारखाच साजरा व्हावा, पण परंतु यामागे असा होत नव्हता आणि आमच्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला तेच मार्गदर्शन केले की भारतीय संविधान दिन पण असंच जोशमध्ये साजरा व्हावा या बद्दल। धन्यवाद। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।